एकीकडे सरकार रोजगार उपलब्ध करून देऊ अशा घोषणा करत आहे, मात्र दुसरीकडे MPSC आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना 2 वर्षे उलटूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. आज अखेर या उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांनी सरकारपुढे लोटांगण घालत भीक मागो आंदोलन केलंय. पुणे स्टेशनजवळील गांधी पुतळ्याला अभिवादन करून तेथे त्यांनी दंडवत घातला. नोकरीवर तात्काळ रुजू करून घ्यावे अशी मागणी या उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांनी केली. तेथून हे सर्व जवळपास 600 ते 700 अधिकारी विधानभवन येथे आले. राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार यासह सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक असे वर्ग 1 आणि वर्ग 2 पदावरील अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. समांतर आरक्षणाच्या खटल्यामुळे ही नियुक्ती रखडली आहे, मात्र यातील 95% उमेदवारांचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यायालयीन लढाईमध्ये या अधिकाऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आहे, मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या टोलवाटोलवीमुळे निवडणूक होऊनही हे अधिकारी आज हलाकीचे जीवन जगत आहे. भावी अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या या उपोषणाला शहरातील विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या अधिकाऱ्यांना शासनाने त्वरित नियुक्ती देऊन त्यांना न्याय द्यावा अशी भूमिका या मंडळींनी घेतली आहे. आम्ही सर्व विद्यार्थी येथे जे जमलेलो आहोत हे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदावरती शिफारसपात्र उमेदवार आहोत. 2017 राज्य शासनाने जाहिरात दिली सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी, त्यामध्ये 833 विद्यार्थ्यांची जी जाहिरात होती त्याच्यामधून मार्च 2018 ह्या परीक्षेचा निकाल लागला. निकाल लागल्यानंतर MPSC म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडे शिफारस म्हणून पाठवलं की हे विद्यार्थी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदावर रुजू करण्यासाठी इलिजिबल कॅन्डिडेट आहेत, पात्र कॅन्डिडेट आहेत. त्यानंतर राज्य शासनाने आम्हाला लवकरच सेवेत नियुक्त करून घ्यावं अशी आमची इच्छा होती आणि त्या दृष्टीने प्रयत्नही चालू झाले, पण त्यामध्येच एक केस हायकोर्टामध्ये दाखल झाली. ते सर्व करून ती केस परत सुप्रीम कोर्टामध्ये गेली. विद्यार्थ्यांच्या बाजूने आणि राज्य शासनाच्या बाजूने सर्वांनीही योग्य पद्धतीने बाजू मांडून आम्हाला न्याय भेटला. 2 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने ही सर्व भरती प्रक्रिया योग्य आहे असं राज्य शासनाला कळवलं आणि विद्यार्थ्यांना नियुक्त करून घेण्यात कोणतीही हरकत नाही असं आम्हाला सांगितलं. हे सर्व झाल्यानंतर आम्ही माननीय परिवहन मंत्री साहेबांकडे भेटलो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबही आमच्यासोबत होते की लवकरच आम्ही तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये सर्व्हिसमध्ये किंवा सेवेमध्ये रुजू करून घेऊ. हे सर्व झाल्यानंतर आम्ही वाट बघत होतो की आत्ता आमची नियुक्ती येईल, उद्या आमची नियुक्ती येईल, पण हे होऊनही 2 महिने उलटून गेले तरीही आम्हाला नियुक्ती आली नाही. आमच्यासोबत काही जे मिलिटरीमधून रिटायर लोक आहेत त्यांच्या आत्ता रिटायरमेंटची काळ जवळ आलेला आहे, मग त्यांना आधी नियुक्ती भेटणार की रिटायरमेंट हा पण त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि सुप्रीम कोर्टाची लढाई लढल्यानंतरही जर मुलांना नियुक्तीसाठी आंदोलन, जर देशसेवा करायच्या काळात आंदोलन करायची जर वेळ येत असेल तर याच्यापेक्षा वाईट काळ विद्यार्थ्यांवर कोणताही नाही आहे. मी AMVI या परीक्षेसाठी सिलेक्ट झालेली कॅन्डिडेट आहे. आमची परीक्षा आमची परीक्षा 2017 घेण्यात आली होती, परंतु काहीच कारणास्तव आमच्या परीक्षेचा रिझल्ट हा 8 महिने उशिरा लागला. म्हणजे आमच्या परीक्षेचा रिझल्ट 31 मार्च 2018 डिक्लेअर करण्यात आला MPSC, त्याच्यानंतर एका व्यक्तीकडून हायकोर्टमध्ये केस दाखल झाली आणि त्या केसमध्ये जो काही निकाल होता तो हा पूर्णपणे 832 लोकांच्या विरोधात गेला. तर त्या निकालामुळे आम्हाला काही तेव्हा जॉईनिंग मिळाली नाही. आम्ही आमच्या जॉईनिंगसाठी मग सुप्रीम कोर्टामध्ये लढाई लढलो. सुप्रीम कोर्टात पण आम्हाला जवळपास 9 ते 10 महिने गेले निकाल खेचून आणण्यात, परंतु आम्ही सुप्रीम कोर्टाची लढाई जिंकली. 19 जुलै 2019 आमचा सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट लागला. त्या रिझल्टनुसार सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटला आदेश दिले की 832 लोकांना तुम्ही जॉईन करून घ्या. परंतु आता जवळपास 2 महिने होत आले आहेत सुप्रीम कोर्टच्या निकालाला. शासनाकडून आम्हाला कोणतीही नियुक्तीपत्र वगैरे काहीच देण्यात आलेली नाही आहे आणि कोणत्या कारणास्तव जॉईन थांबवली आहे MPSC हे सुद्धा आम्हाला कळवण्यात आलं नाही आहे.